तर नाही आहे असं संजय राऊतांनी म्हटलं. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांच्या वक्तव्यांविषयी संजय राऊतांना विचारल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. 105 आकडा ज्यांच्याकडे आहे त्यांनी सरकार बनवावं. शरद पवार यात चुकीचं काय म्हणाले असं संजय राऊत म्हणतायत. संजय राऊतांनी शरद पवारांच्या प्रतिक्रियेवर आपलं उत्तर दिलंय. पण सरकार कोण बनवत नाही, सरकार आम्ही बनवत नाही बरं का, असं काही चित्र नाही आहे. सोडून द्या बघा, सरकार 105 झाला बहुमतात, मोठा आकडा झाला आहे, त्याने हे बनवा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची दिल्लीमध्ये बैठक झाली. गडकरींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना या दोघांमध्ये झालेल्या या बैठकीमुळे राजकीय चर्चा सुरूच झाल्या किंवा राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाणच आलं. आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याकरता गडकरींची भेट घेतली, यात कुठलीही राजकीय चर्चा नव्हती असा दावा पटेल यांनी केला. महाराष्ट्र राजनीति से लेकर मैंने कोई भी बात नहीं की है. मैं तो हमारे जो फार्मर्स, मोबाइल नहीं चक्रो यार, वहाँ पे अंदर पार्क के बाइट खराब हो रही है मेरी, ज्यादा एक्सीडेंट्स हो रहे हैं उसके बारे में मैं आया. लेकिन राजनीतिक स्थिति है सर, नथिंग टू डू विद महाराष्ट्र पॉलिटिक्स, नथिंग टू डू विद महाराष्ट्र के बारे में मैंने कोई जिक्र नहीं किया. महाराष्ट्र का एम भी मैंने नहीं कहा, एम भी नहीं कहा आपने. यापूर्वी गोवा मध्ये सरकार स्थापन करते वेळी जो पेचा प्रसंग निर्माण झालेला होता त्यावेळी गडकरींनी कशा प्रकारे संकट मोचकाची भूमिका बजावली होती त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया. कारण अहमद पटेल आणि गडकरी यांच्या भेटीनंतर अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली गडकरींच्या महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेतल्या भूमिकेविषयीची. गोवा सरकार स्थापनेवेळी गडकरींची भूमिका बघा. मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर सरकार संकटात सापडलं. पर्रिकरांच्या निधनानंतर छोटे छोटे पक्ष सक्रिय झाले. मगोप आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचं बैठकांचं सत्र सुरू झालं. परिस्थिती बिघडली आणि त्यामुळे मग नितीन गडकरींवर मिशनची जबाबदारी सोपवण्यात आली. मिशन होतं गोवा. गोव्यातली सत्ता राखण्यासाठी गडकरींची रणनीती कामी आली. गडकरींची प्रत्येक आमदारासोबत चर्चा बघायला मिळाली. छोट्या छोट्या पक्षांनी त्यांच्या नेत्याचं नाव सीएम पदासाठी पुढे केलं. काँग्रेसचाही सरकार बनवण्यासाठी दावा झाला. पण अखेर भाजपच्या प्रमोद सावंतांचं नाव निश्चित झालं. गडकरींनी बाजी मारली, सत्ता राखली. प्रमोद सावंतांसह 11 मंत्र्यांनी शपथ घेतली आणि अशा प्रकारे गडकरींकडे गोवाच्या सरकार स्थापनेमध्ये संकटमोचक म्हणून पाहिलं जातं. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता स्थापन होताना ते संकटमोचक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे. जर शिवसेना लवकर सोबत आली नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी आपला शपथविधी करावा आणि बहुमत सिद्ध करावं. पण त्या बहुमताला काही अर्थ नाही आहे. शिवसेनेनं आपली भूमिका बदलावी. त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला तर शिवसेनेला फार मोठा डाग लागेल अशी प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी दिलेली आहे. आणि जर शिवसेना लवकर आता सोबत आली नाही तर 7 किंवा 8 तारखेला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी करावा आणि त्यानंतर त्यांनी बहुमत जे आहे ते बहुमत सिद्ध करावं आणि त्या दृष्टिकोनातून आता पावलं पुढं टाकली पाहिजे ही गोष्ट खरी आहे. पण त्या बहुमताला काही त्याचा अर्थता नाही आहे. त्यामुळं शिवसेनेने आपली भूमिका जी आहे ती भूमिका बदलावी आणि काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला तर शिवसेनेला फार मोठा डाग लागणार आहे. शिवसेनेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, बाळासाहेबांचं नाव ते घेत आहेत, त्यांच्या नावाला थोडंसं कलंक लागल्यासारखं होणार आहे आणि त्यामुळं त्यांनी बी जे पीलाच पाठिंबा द्यावा अशी माझी विनंती आहे आणि बी जे पीनेही त्यांचा पाठिंबा घ्यावा अशा पद्धतीचं माझं नम्र निवेदन आहे. और कई किसान मतलब बेसहारा हो गए है तो इसीलिए इस वक्त मुझे लगता है कि दोनों ने एक साथ आकर जल्दी सरकार बनाने की आवश्यकता है. और मुझे पूरा विश्वास है कि शिवसेना जरूर बाला साहेब ठाकरे जी के सपने को पूरा करने के लिए बीजेपी का साथ देगी और बीजेपी भी उनकी जो डिमांड है, आधे आधे सत्ता की डिमांड है, उनको जो पोर्टफोलियो की डिमांड है उसको बीजेपी स्वीकारे और 7 या 8 तारीख को शपथ ग्रहण का प्रोग्राम होना चाहिए. इसी तरह की सूचना हमारी दोनों पार्टियों को है. इसलिए मुझे लगता है कि उद्धव ठाकरे जी हमारे अच्छे मित्र हैं,
बहुत बालासाहेब ठाकरे के सही वारिसदार भी है और उन्होंने मतलब थोड़ा सा भूमिका हमें बदल करके बीजेपी का समर्थन करना चाहिए। बातमी नाशिक मधून आहे। भाजपच्या खासदार डॉक्टर भारती पवार यांचा रुद्रावतार आज बघायला मिळाला। शेतीच्या पंचनाम्यामध्ये गडबड करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरलं। महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांसमोर चांगली खरडपट्टी काढली। मुख्यमंत्र्यांनी पाहणी करा, पंचनाम्याच्या दिलेल्या सूचना हे सगळं अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप भारती पवार यांनी केला। खोटी माहिती आकडेवारी देऊ नका असा इशारा सुद्धा दिला। चुकलात तर सोडणार नाही असा दम सुद्धा भरला। टक्क्यापेक्षा जास्त कशाला पॉइंटचे खेळ चालवले तुम्ही? बाकीच्या जरा बाकीच्या तालुक्याच्या तहसीलदारांशी बोला, त्यांचा गायडन्स घ्या, ऑनलाईन घ्या। जरा व्हॉट्सअपला आजकाल गुड नाईट आणि गुड मॉर्निंगचे मेसेज पाठवण्यापेक्षा याचं मार्गदर्शन मागवा ना। या बिचाऱ्यांकडे बघा, अहो 100% शेती झोपली तरी एक जण तुमच्या नावाने कोणी बोलत नाही। आज तुमच्या एका चुकीमुळे यांचं किती नुकसान होणार आहे? कशाला तुम्ही असं हे घेता ते यांची परीक्षा घेऊ नका। आणि साहेब, मी आय एम व्हेरी सिरियस, मी याचा पाठपुरावा करणार, तुमची फायनल लिस्ट मी बघणार आणि जर चुकी आढळली तर मी तुमच्या नावाने काय करायची कंप्लेंट, माझं जे होईल ते होईल, पण मी तुम्हाला सोड